दर्शक नमस्कार, नवी पेठ ही सोलापूरची एक प्रमुख बाजारपेठ. मात्र बाजारपेठेमध्ये म्हणजे एकंदरीत आपण बघतो की जसा हा सगळा काळ पुढे सरकत गेला त्या पद्धतीने सोलापूरची एक लोकसंख्या वाढली आणि नवी पेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक वर्ग हा खरेदीसाठी येत असतो. आणि आता जो प्रश्न निर्माण झाला आहे तो नव्या पेठेतील एकंदरीत वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील. नव्या पेठेचं एकंदरीत स्वरूप बघितलं तर ही सगळी मोठी दुकानं एका बाजूला, त्याचप्रमाणे जे फेरीवाले ज्याला आपण म्हणू की हॉकर्स हे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आहेत वाहनधारक आणि एका ठिकाणी असलेली एक पूर्वीची पार्किंगची व्यवस्था. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आज नव्या पेठेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे तो एका गर्दीचा. आणि जो सामान्य ग्राहक चालत येतो आहे तर त्याच्यासमोर जे दिव्य आहे की या वाहनातून कुठेतरी मार्ग काढायचा आणि त्या दुकानापर्यंत पोहोचायचा, प्रश्न व्यापाऱ्यांचा देखील निर्माण झाला, पादचाऱ्यांचा निर्माण झाला आणि समस्या पार्किंगची देखील उभारली. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती वारंवार ज्या चर्चा झाल्या, प्रशासनाकडनं जे मार्ग काढण्यात आले त्यामध्ये आता एक प्रभावी एक उपाययोजना म्हणून नव्या पेठेतील सगळं पार्किंग बंद करण्यात आलं आहे. म्हणजे जो काही ग्राहक वर्ग या नव्या पेठेत येईल तो चालत येईल आणि वाहनधारकांनी आपलं वाहन हे अन्यत्र लावायचं आहे. आता अन्यत्र लावायचं म्हणजे कुठं लावायचं हे प्रशासनासमोर आणखीन कुठल्याही बाजू यातले स्पष्ट नाहीत. आता प्रायोगिक तत्वावरती नव्या पेठेतील जे पार्किंग आहे ते संपूर्णतः बंद करण्यात आलं आहे. हॉकर्स जे आहेत हॉकर्सना बाजूला करण्यात आलं आहे आणि रस्ता खुला करून देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. पण यातून व्यापारी वर्गाचे काही मुद्दे आहेत, व्यापारी वर्गाचे काही प्रश्न आहेत, हातगाडीवाले जे फेरीवाले आहेत हॉकर्स त्यांचे देखील एक समस्या, आणि शेवटी ग्राहक म्हणून देखील काही गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत की मी जर नव्या पेठेत आलो तर मी माझं वाहन कुठं लावायचं, हा सगळा प्रश्न आहे. आणि त्यामुळंच ज्याला आपण म्हणू की कुठंतरी ज्याला विसंवाद जो आहे तो आपल्याला ह्या नव्या पेठेत, शहरातल्या मुख्य बाजारपेठेत दिसून येतो. व्यापारी वर्ग आपल्याबरोबर आहे आणि त्यांचं या संदर्भातलं म्हणणं काय हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं. गोयलसाहेब, तुम्ही सुरुवात करावी कारण अगदी जुने जाणते सोलापूरसाठी परिचित असलेले सगळे व्यापारी हे जे नवीन प्रायोगिक तत्वावरती जे प्रशासनानं काही गोष्टी आखून दिल्यात काय वाटतं यातून? प्रथमतः ते काही आपली वाहतूक योजना करणार त्याच्याबद्दल त्यांना सुविचार, परंतु काही व्यापाऱ्याची समस्या आहे तेही घेणं जरुरी आहे. नव्या पेठेमध्ये भाई आता नवी पेठेमध्ये मेकाणी चौक ते राजवाडी चौक हा वन वे, कधीही वन वे साफ केलेलं नाही आहे. तिथे थांबायला पाहिजे, ट्रॉफिकवाले सांगायला पाहिजे इकडे जाऊ नका. आता नवीन समस्या आहे वाहतूकसाठी आणि ट्रॅफिक बंद. आता इकडं त्यांनी जुनी महापालिका तिथे बंद केली, तिथे म्हणजे शेवटी ग्राहक कुठं थांबणार? तिथं सुभाष चौकात त्याला जर पार्किंगला इथं एकदम शाळेमध्ये यायचं असं शिक्षण म्हणणार तर त्यांनी पार्कवर जाऊन पार्कवरून मंगळ इथलं पंधरा चौकत नाही ना, मग त्याला त्रास होणार. आणि तो गिरायकी आमच्याकडे ज्याला इथे 5 मिनटं चालतात चालायची जागा ठिकाण, 20 मिनटं चालेल का विकली का? आज म्हणजे 8 दुकानं माझे आमचे बंधुचे आज ऐकले की आताचं वाढलं कर्फ्यू लागलं सर का? ह्या गोष्टी आहे ते विचार आमच्या मिटिंग झाल्या त्यामुळे आम्ही सांगितलो की नो ऑकर्स झोन नाही आहे, हो आहे ठीक आहे, पण फिरते ऑकर्स काढा, वन वे ते सर्व काढून टाका, आपोआप समस्या होईल. नाही पण पार्किंगची जी व्यवस्था करण्यात आली तर ती पुरेशी वाटते का? म्हणजे जे ग्राहकांसाठी ती सोयीची वाटते का? नाही ना, म्हणजे पार्किंगची व्यवस्था पार्शेटला होती, त्यांनी आसार मैदान केले, आसार मैदानामध्ये त्यांनी हातगाडे लावले, DCC बँकेमध्ये हातगाडे ते तिकडे लावले, म्हणजे पार्किंगही नाही आहे, लकी चौकामध्ये पार्किंग नाही आहे, मग लावणार कुठं? एक ह्या शाळेमध्ये आपण शिक्षण मंडळामध्ये तेवढी जागा आहेत पण ते याला जागा नाही. आज तर ग्राहक दुकानापर्यंत येणार नाही असं वाटतं सगळ्या व्यवस्थेमुळं, कोणत्याही परिस्थितीत येणार नाही, चालत बी येणार नाही, रिक्षात बी येणार नाही, व्हीकल बी येणार नाही. पण याच ग्राहक वर्गाला नव्या पेठेत चालत येताना सुद्धा त्रास होतो, वाहनांच्या गर्दीतनं त्याला मार्ग काढावा लागतो, ती ग्राहकाची अडचण वाटत नाही का तुम्हाला? बरोबर वाटते, पण त्यांना वन वे आहे ना, जे वन वे तुम्ही वन वे घ्या किंवा फिरते ऑकर्स आहे जे दुपारच्याला कब्बशा वगैरे असते फिरते ऑकर्स बंद का? आपोआप होईल ना, होऊ शकते असं का नाही आहे, ते दिवाळीच्या वेळेला तसं करतात ते तसं होतं. पण नव्या पेठेत ऑकर्स नको आहेत? नाही नाही, फिरते जे कायमस्वरूपी ऑकर्स त्यांना आम्ही काही बोलतच नाही आहे, फक्त फिरते ऑकर्स आहेत ना, ते दुपारी नाही काढून टाकायचं. त्यांना महापालिकेने परमिशन मी दिले फक्त फिरण्यासाठी दिले आणि नवी पेठमध्ये नाही आहे त्यांनी, त्यामुळे त्रास होत आहे. नव्या पेठेत जी मुख्य समस्या जी आहे तर ती पार्किंगची आहे. मग ही पार्किंग व्यवस्था कुठे ठेवायची हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. प्रायोगिक तत्वावरती या गोष्टी होत आहेत
याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट होती की नव्या पेठेसाठी एक वन वे ठरवून देण्यात आलेला होता. आमच्याकडे नेहमी असं होतं की एखादी उपाययोजना होते ती तात्पुरत्या स्वरूपात होते आणि पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होतं. वन वे जो आहे तो आमचा सोलापूरचा जो वाहनधारक आहे ज्याला अगदी बेशिस्त असा म्हणू तरी बेशिस्त पद्धतीनं वाहनं कोणीही या नव्या पेठेत आणतं. वन वेचा जो काही नियम आहे तो आमचे वाहनधारक सर्रासपणे तोडतात. वाहतूक शाखेकडं असलेलं कमी मनुष्यबळ यामुळं या गोष्टींकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळं जे चालत ग्राहक येत आहेत नव्या पेठेत त्यांना सगळा त्रास होतो. उलट दिशेने वाहनं या ठिकाणी येत असतात आणि ही समस्या त्यामुळं जटिल बनली आहे. पार्किंगची व्यवस्था प्रभावीपणे करून द्यावी, योग्य पद्धतीने ती पार्किंगची व्यवस्था असायला हवी असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे. आणखीने काही समस्या या नव्या पेठेत आपल्याला दिसून येतात त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या पाहूयात. आज जो चारी बाजूंनी नवी पेठेत येणारा व्हेकलचा मार्ग बंद केलेला आहे त्यामुळे आज नवी पेठेमध्ये एकसुद्धा तुम्हाला गाडी दिसत नाही आहे, एकसुद्धा गाडी दिसत नाही. आमच्याकडं आज व्यापार सकाळी माझं हॉटेल उघडल्यानंतर कमीत कमी 2000 रुपये व्यापार होतो, आज फक्त 300 रुपये व्यापार झालेला आहे. म्हणजे व्यापारावर ह्याचा परिणाम होतो एवढं मला सांगायचं आहे. आणि नवी पेठ हा भाग पूर्वी प्रसिद्ध होता पण आता बाजारपेठा विखुरल्या गेल्यामुळे लोकांना इथं नवी पेठेत दाम गाडी लावून येणं शक्य नाही. ते म्हणतात मला जिथं गाडी लावायला जागा तिथं जातो मी, डी मार्टसारख्या ठिकाणी हे करतो. त्यामुळे आमचं नवी पेठ पहिल्यांदाच मार्केट कमी झालेलं आहे. डी मार्ट वगैरे हे सगळे मोठे मोठे मासे. व्यापारी मार्गाने काही पार्किंगच्या उपाययोजना सुचवल्या का, तुम्ही पर्याय कुठले सुचवले का प्रशासनासमोर? मेन पार्किंग इथं पार्किंग स्टँडला होतं ते पे अँड पार्किंग केलं. ते पे अँड पार्किंग केल्यावर कुणाला 10 रुपये द्यायची हे ऐपत नसल्यामुळे काय झालं, गाड्या दुसरीकडे लावायला आल्या. आडव्या तेवढ्या गाड्या रस्त्यात लागल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. आपण बघतो की पार्क स्टेटसाठी जी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली तिथं आपण बघतो की सगळे हॉकर्ससुद्धा इथं उभारलेले असतात आणि पार्किंगसाठी जागाच इथं उरत नाही. असं वाटतं का की जेवढे ग्राहक येत आहेत त्यांना ही पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे? 20-20ची लाईन सगळ्या टू व्हीलरसाठी 20-20ची लाईन, त्याच्या पुढं हॉकर्स उभारत होते. त्यामुळे पुढच्या हॉकर्सचं काहीच वांदण नव्हतं, मागच्या गाड्यांना सुद्धा लावायला काही वांदण नव्हतं. पण ज्या वेळेला पे अँड पार्किंग केलं त्यावेळेला मध्ये सगळं हे रिकामच पार्किंग आणि गाड्या सगळ्यांच्या दुकानासमोर, त्यामुळेही वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे. आणि कायमस्वरूपी इथं एक उपाययोजना असावी आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी असावेत, वन वेचा देखील एक कुठेतरी व्यवस्थितरित्या वापर व्हावा, ही एक उपाययोजना संदर्भातली वाटते साहेब. मी एक घोषणा सांगतो, आर आर पाटील असताना गृहमंत्री आपण इथं टॉवर उभा केला, 2 पोलीस आणि 2 ट्रॅफिक कर्मचारी नेमले होते. गेल्या 5 वर्षापासून इथं ट्रॅफिक पोलीस पण नाही आणि कॉन्स्टेबल पण नाही, इथं पॉईंटच गेलेला आहे. ते पॉईंट गेल्यामुळं पूर्ण 5 वर्षात नवी पेठेचं वाट लागलेली आहे आणि कोण कसंही येतं, कोण टेबल शीट येतं, कोण कसं आडवं तिडवं लावतो, कोणाला इकडे गाडी लावू नको तिकडे गाडी लावू नको ह्याच्यावरसुद्धा बरेच वाद झालेले आहेत. हे 5 वर्षातलं सगळं हे निष्काळजीचं फळ आहे. नाही पण जे प्रायोगिक तत्वावरती एखाद चांगली उपाययोजना केली की पार्किंग जे आहे ते नव्या पेठेच्या बाहेर करावं, शेवटी शहर वाढलेलं आहे, गर्दी वाढलेली आहे आणि कुठेतरी चालून प्रशासनाचा सुद्धा हा एक उद्देश आहे की व्यापारी वर्गाला कुठल्या तरी त्रास होऊ नये यासाठी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही अत्यंत सोयीची अशीच आपल्याला सकृतदर्शनी वाटते. अडचण मुख्य काय? अडचण मुख्य हेच आहे की आपल्या सोलापूरकरांना कायदा पाळण्याची सवय लावायला पाहिजे. तुम्ही म्हटल्यासारखं मगाशी की आपल्याला वन वे वगैरे शॉर्टकट जिथं पडतं तिथनं गाड्या घालायच्या तिथनं जायचं, नियमांचं पालन करायचं नाही, शिस्तीचं पालन करायचं नाही. जोपर्यंत वाहतूक शिस्त पूर्ण शहराला लागत नाही तोपर्यंत सोलापूरच्या नवी पेठेला काय पूर्ण सोलापूर शहराला ह्याचा उपयोग होणार नाही. पण त्यासाठी ही पार्किंगची व्यवस्था झालेली ती चांगलीच आहे अशा पद्धतीचा आपलं एकच ऑब्जेक्शन आहे की पार्किंग इथं पार्सिस्टला पहिल्यासारखं पाहिजे. आणि वरनं जे येणारे वाहन आहेत लकी चौकातनं, मेन फ्लो सगळा लकी चौकातनं नवी पेठ देतो, तो रस्ता त्यांनी बंद केल्यामुळं जवळजवळ आमचं गिरायक बंद झालेलं आहे. तेवढा एक फ्लो चालू करायला पाहिजे. प्रामुख्याने आत्ता पार्किंगचे जे उपाय सांगितलेले आहेत, पार्किंगची जी व्यवस्था सांगितलेली आहे, जसे का शास्त्री शॉपिंग सेंटर आहे किंवा जनता शॉपिंग सेंटर आहे, त्या कॉम्प्लेक्समधले दुकानदार आणि त्यांचं नोकरवर्क ह्यांचेच गाड्या एवढं लागून ते पॅक होऊन जातात का गिरायकाला लावायची जागाच मिळणार नाही. दुसरी गोष्ट, इथं पार स्टेटचं पार्किंग असताना त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. किल्ला बागेचं देखील पार्किंग आहे आपल्याला समोर आहे, पण कोणत्याही शहरामध्ये बाजारपेठमध्ये नो व्हेकल झोन नाही आहे. वन वेचे इम्प्लिमेंटेशन केले, वन वे आणि नो एंट्री एकेरी वाहतूक केली तर तो उपाययोजना आहे, ड्रॉप अँड गो होऊ शकतात. आज माझं आजचं सध्याचं उदाहरण सांगतो, माझे वडील 72 वय आहे, त्यांचं दम्याचं त्रास आहे. आज त्यांना मी थांबवलं की तुम्हाला गाडी घेऊन आत येता येणार नाही, तुम्ही आज येऊ नका, पण आज एक दिवसापुरतं ठीक आहे. रोज जर घरी बसले तर ते लवकर म्हातारे अजून होतील, अजून वयस्कर होऊन जातील. ह्याचं इलाज कोणी? आता हे माझ्या वडिलांचं झालं, असे कित्येक दुकानदार आहेत ज्यांचे सिनियर्स दुकानात बसतात, ते येणार कुठपर्यंत? आणि बाजारपेठेत फक्त लहान आणि यंग येतात असं नाही आहे, आज पूर्ण फॅमिली घेऊन येतात. त्यांच्याकडचे जे वरिष्ठ मंडळी असतात ते सगळं जेव्हा असतात ते चालत येणार आहेत का?
कुठल्याच शहरामध्ये आज तुम्ही पाहिलं तर नो व्हेकल झोन हा प्रश्नच नाही आहे, कुठंच नाही आहे. तिथं एकेरी वाहतूक ड्रॉप अँड गोची व्यवस्था असायला पाहिजे आणि आहे त्या पार्किंगचं योग्य युटिलायझेशन ही शिस्त लावणे गरजेचे आहे. तिथनं तुम्ही जर म्हणलं की हुतात्मा बागेपासून जर चालत येणार आहे गिरायक तर ते शक्यच नाही आहे, होणारच नाही आहे. आज तुम्ही तुमचे आज तुमचं कुणाचंही घ्या, वरिष्ठ आई वडील असतील ते तिथनं चालत येणार आहेत का? आपण सगळ्यांनीच विचार करावा, हे शक्यच नाही. लहान मुलं नाही, व्यापारी वर्गाला हेच विचारायचं, एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकान आहे, तुमचा स्टाफ देखील आहे आणि येणारा ग्राहक, हे सगळं सामावून घेण्याची ताकद आज नवेपेठेच्या रस्त्यात नक्कीच नाही आहे. तेव्हा ही पर्याय व्यवस्था जर प्रशासनानं केली तर अडचण कुठली? पर्याय व्यवस्था पार्किंगची असायला पाहिजे, नो व्हेकल झोनची नाही. नो व्हेकल झोनमुळे गाड्या ड्रॉप अँड गोचा माझा जो प्रामुख्याने जो मुद्दा आहे तो इथं निघून चाललाय. कारण वयस्कर जे येतात गिरायक वगैरे, त्यामुळे तुमच्याच ग्राहकाला त्रास होणार नाही ना. अरुंद रस्ते जिथं आहेत, अरुंद रस्ते तिथं आहेत, ते पूर्ण नो एंट्री केलं तरी चालेल. पण जे बायपास रोड आहेत तिथनं तुम्ही ये जा करायला जर मोकळी केलं आणि ही जागा तुम्ही आज तुम्ही परिसर बघितलं, आज एक कॅमेरा जर फिरवलं तर किती मोठा अरुंद रस्ता आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आणि इथलं ह्याला डावलण्यात आलेलं हे पार्किंगची सोय जी आहे, आज 20-20 गाड्याची रांग लागत होती टू व्हीलरची आणि त्याच्यापुढं हॉकर्स होते, कुणाचं कुणाला त्रास नव्हता. आज ते टू व्हीलर्सचं काढलेलं आहे, हॉकर्सला आत दाबलेलं आहे, मागचे दुकानं पूर्ण झाकले चालले ते हॉकर्सनी. आम्हाला हॉकर्सबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण आहे त्यांना त्रास देऊन हे जर इम्प्लिमेंट करत असेल तर हे पूर्ण चुकीचं आहे. आणि जे आत्ता हे पार्क इस्टेटमधलं पार्किंग आहे तोच एक प्रश्न मी पुन्हा विचारतो की हा पुरेसं तुम्हाला वाटतोय का जी सध्या परिस्थिती आहे ती? पण थेंबणं थेंबाचं म्हणजे कुठंतरी काहीतरी सामावून घेण्याची क्षमता आहे ना. पूर्ण तर कुठलंच पार्किंग नाही आहे, समविषम पार्किंग बऱ्याच ठिकाणी असतात, ते इम्प्लिमेंटेशन नाही आहे. जे मोठे रस्ते आहेत तिथं समविषम तारखेच्या पाट्या लावून, आता आपण इथं गेलं माणिक चौक ते मधला मारुती, समविषम पार्किंग आहे. प्रत्येक दुकानदारांनी पाटी लावून ठेवलेली आहे का, सम तारखेला ह्या बाजूला लावा, पलीकडचे दुकानदार लावलेले आहेत विषम तारखेला त्या बाजूला लावा, आणि दुकानदार लोक तिथं सांगतात. म्हणून तिथं पार्किंगची अडथळा नाही आहे, व्हेकल येण्याजाण्याची अडथळा नाही आहे, काय नाही. दुकानदारला ते सहकार्य व्यापारी सहकार्य करायला तयार आहे त्या सगळ्या गोष्टीला, पण टोटल नो व्हेकल झोन म्हणले की अडथळाच अडथळा आहे, पूर्ण बाजारपेठच मृत अवस्थेत होऊन जाईल ते पूर्ण. म्हणजे वाहतुकीला शिस्त लावायची तर वाहतूक कर्मचारी इथं असावेत आणि त्यांची देखरेख या सगळ्या गोष्टीवरती असावी, त्याच्यासोबत व्यापारी वर्ग पण सहकार्य करायला पूर्ण तयार आहे. जिथं आज सोलापूरचंच मी म्हणून उदाहरण घेतलं का, माणिक चौक ते मधला मारुतीचा तुम्ही रस्ता जर पाहिला तर तिथं समान विसम आहेत आणि व्यापारी तिथं तेवढं गिरायकांना नम्रपणे सांगतात का आज इथं गाडी लावू नका, आज समोर लावायची आहे तुम्हाला गाडी असं. हे म्हणजे तिथं प्रत्येक ठिकाणी आता पॉईंट पॉईंटला प्रत्येक पॉईंटला ट्रॅफिक फोर्स कमी पडणार हे पण मान्य, पण तिथं व्यापारी सहकार्य करतात ना. नाही पण याचबरोबर एक आहे की वन वे जो जुना मार्ग आहे त्याची एक प्रभावी अंमलबजावणी पाहिजे, कारण आपण बघतो की लोकांना कुठल्या नाव शिस्त नावाची चीज राहिलेली नाही आहे. तर वन वेमध्ये ज्या काही गाड्या घातल्या जातात तर ते कुठंतरी चालून कायम त्याच्यावरती देखरेख असावी, तर त्यातून देखील हा सगळा प्रश्न मिटू शकेल थोडा बहुत. देखरेख असावी आणि जे विसरलेलं गेलेलं आहे, आणि बऱ्याच ठिकाणी आज तुम्ही जर तिथं पाहिलं तर ते पाट्याच गायब झालेत, पाट्याच राहिलेले नाही आहेत का, उजवीकडं वळू नका डावीकडं वळू नका. राजवाडे चौकात जर बघितलं तर मधोमध नो एंट्रीचं लावलेलं आहे, आता नो एंट्री ह्या रस्त्याला आहे का ह्या रस्त्याला आहे तेच समजत नाही. म्हणजे हे सगळे जे सुधारणा आहेत, आणि फक्त दंडात्मक कारवाई नको, पहिला समज द्या तुम्ही जे येणारे लोक आहेत, कारण आज 20 वर्षापासून लोकांना सवय लागली आहे. आज त्यांना समज देण्यापलीकडे आपली परिस्थिती गेली आहे, समज देण्यापलीकडे आपली परिस्थिती गेली आहे. येणार 4 दिवस कारवाई करणार, दंड वसूल करणार, नंतरनं गायब होतात. आता भोईटे मालकांनी जसं सांगितलं टॉवर उभं करून दिलं, सगळं सोय आम्ही आमच्या स्वखर्चाने करून दिलेली आहे, त्याचा उपयोगच घेत नाही आहेत. म्हणजे करायचं आहे तर आठवड्यापुरतं 15 दिवसासाठी करायचं आहे तर तसा नको आहे, ह्याचा गिरायकांवर नेगेटिव्ह इफेक्ट जातो. गिरायक म्हणतं नवी पेठात आलं की आपल्याला 500,000 रुपये आपल्या खिशातले असंच जाणार आहेत, दंडात्मक स्वरूपात इथं यायलाच नको. सोलापूरच्या वाहतूक शाखेचं एवढ्या बाबतीत एकच गोष्ट ती जाणवते की जी काही उपाययोजना करायची ती तात्पुरत्या स्वरूपात करायची, कायमस्वरूपी दृष्टिकोन त्यासमोर ठेवायचाच नाही, दंडात्मक कारवाई करणं हा उपाय नाही. तर समज द्या अशा प्रकारचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे, आणखीनही व्यापारी आपल्या बरोबर आहेत, प्रत्येकाचं म्हणणं जाणून घ्यायचं. चांगली शिस्त ही कोण स्वतः लावून घेणार नाही, प्रशासनानेच त्यांना शिस्त लावावं लागते. आज एक 10-12 वर्षाखाली इकडे वन वे जी आहे एक व्यवस्थितपणे हँडल होत होते, या इथे ट्रॅफिक पोलीस थांबत होते, जेणेकरून तिथून कोणी जरी आलं तरी पकडून त्याला पावती करत होते. आता हे जे रस्ते बंद केले ही उपाययोजना नाही, जे जुनं चालतं आहे ते तुम्ही चालवा. पूर्वी कसं वन वे व्यवस्थितपणे होत होते, एकेरी मार्गाचं सगळ्याला धास्ती होती की इथं वन वे आहे इथं जाऊ नये आपण हे. आणि गर्दीची गोष्ट म्हणता तर सोलापुरामध्ये प्रत्येक एरियावाईज बाजारपेठ डेव्हलप झालेली आहे, विजापूर्वेशची बाजारपेठ डेव्हलप झालेली आहे, जुळे सोलापूरची बाजारपेठ डेव्हलप झालेली आहे. पूर्वी हो ते बरोबर आहे, ग्राहकांनी हो
इथे जे मूळ जे जे मूळ मुद्दा आहे ते कधी कोण या या ह्या लाईनला चार चाकी गाड्या थांबतात, त्याच्यावर काका मामा बाबा जे अण्णा भाऊ असले नंबर प्लेट असतात त्या गाड्याकडे इथले ट्रॅफिक पोलीस एकतर नसतातच, कुठलं बंदोबस्तला सिक्युरिटीला पोलीस जरी असला तरी तो दुर्लक्ष करतो. सगळ्यात मोठं अडचण हे जे चार चाकी गाड्या येऊन जातात आणि एक एक तास गाड्या हलत नाहीत. दोन चाकीवाले जर इथं खरेदीला आले तर त्यांनी काय दोन चार तास थांबणार नाही. दोन चाकीवाले आले एक 10-15 मिनिटात बाजारात केलं आणि निघून गेले. तर हे रस्ते बंद करण्यापेक्षा तुम्ही इथली वन वे व्यवस्थित चालू करा. जे आता हे का करत नाही वन वे चालू, का हे रोजचं ताण आहे. हे ताण कोणाला आहे? प्रशासनाला आहे. इथं ट्रॅफिक पोलीस थांबावं लागेल, त्याला इथं ड्युटी द्यावं लागेल. ते हे नको आहे, हे नको आहे. हे बार बंद केले थांबलं संपलं हो, जायचं नाही गाड्या आत जायचं नाही तेवढ्यापुरतं तेवढं आहे. तुम्ही तर रोज अंमलबजावणी करा ना वनवेची, कशाला जाम होतं ट्रॅफिक. जे गिराईक नवीपेठला 10-15-18 वर्षाखाली होतं ते गिराईक आज इथे नाही आहे. आणि हे जर प्रशासन जर ही योजना राबवली इथं नो व्हेकल झोन केलं वगैरे केलं तर जे आहे ते गिराईकसुद्धा इथलं संपवून जाईल. इथलं जे आहे ते पण ग्राहकांना एक चांगला मार्ग मिळेल ना, मोकळी जागा मिळेल आणि थेट तुमच्या दुकानापर्यंत हे सगळे ग्राहक वर्ग येतील प्रत्येकजण. म्हणजे इथं जो नवापेठेत ग्राहक वर्ग येतो त्याला कुठली अडचण येणार नाही नो व्हेकल झोनने, की मार्ग आपल्याला कुठतरी अडथळ्याची शर्यत पार करायची आणि मग तुमच्या दुकानात जायचं. प्रत्येक एक 90% ग्राहक जे आहे त्याला दुकानासमोर गाडी पार्क करायची सवय आहे त्याला. हां, साधे चार जिनेसुद्धा गिराईक चढून जात नाही की ते कोण चढून जावं. जे जिथं त्याला जिथं सोय उपलब्ध आहे की त्या दुकानापर्यंत गाडी जाते, तिथं लगेच तो वस्तू घेतला निघून गेला. ते जवळपास सोलापुरामध्ये ही सगळ्या व्यापाऱ्यांना ही सगळ्या नागरिकांना सगळ्या ग्राहकांना ही सवय आहे जी आहे. दे जे 10-15 वर्षापासून चालत आलेलं आहे ते चालू द्या की ते का तुम्ही नव्याने इथं करत आहे. पण त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. वाहतुकीचा प्रश्न कुठे सांगा, चार चाकी गाड्या तुम्ही इथं आणून देऊ नका आणि वन वे तुम्ही व्यवस्थित ऑपरेट करा. कशाला वाहतुकीचा प्रश्न होईल, कुठं जाम होईल सांगा. आणि कुठल्या ग्राहकांनी तक्रार केली, आता मी इथं 25 वर्षापासून दुकान घेऊन बसलो आहे, एकासुद्धा ग्राहकांनी म्हणलं नाही की तुमच्या दुकानापर्यंत आम्हाला खूप त्रास झाला हो, मला ट्रॅफिक जाम लागलं, मला जाता आलं नाही. आज झालंच नाही असं इथं बोलत नाही. नाही का बोलत नाही? अडचण असली तर बोलणार, का बोलत नाही? एक कुठल्याही दुकानदाराला विचारा, तुम्हाला कुठल्या ग्राहकांनी सांगितलं आहे का तुमच्या दुकानापर्यंत येताना मला खूप अडचण झाली, मला ट्रॅफिक जाम लागला, मला येऊ शकलो नाही. नाहीच आहे. प्रश्न जो आहे तो सणावाराच्या निमित्तानं जास्त मोठ्या प्रमाणात येतो आणि अगदी नवीपेठ जी आहे ती नवीपेठ पूर्णपणे अगदी सगळी भरलेली असते. मोठे मोठे सण आहेत, नागपंचमी आहे, दसरा आहे, दीपावळी आहे. 2-3 दिवसापुरतं जर बंद केलं तर सगळ्याला सुद्धा माहीत आहे की इथं 2-3 दिवस खूप ओव्हरलोड ओव्हर गर्दी असणार, रश असणार आहे. तेव्हा तुम्ही बंद करा की तेव्हा टेम्पररी हे कायमचं आणि तेव्हा फरक पडतो शेवटी. आणि जर व्यापार जर नवीपेठ संपवायचा असेल तर सांगा सरळ की नवीपेठचा व्यापार आम्हाला संपवायचा आहे तुमचं इथं, म्हणून तयारी. प्रशासनाने व्यापाऱ्यांचीच काही सोय पाहिली असं वाटत नाही का? जी काय उपाययोजना होती अजिबात नाही, अजिबात नाही. प्रशासनाने व्यापाऱ्याची जर सोय जर पाहिली असती तर इथं पोलीस बंदोबस्त, इथं 12 तास पोलीस लावले असते, इथं हे वनवे ऑपरेट करून इथं ट्रॅफिकला शिस्त लावली असती, कॅमेरे लावले असते, चांगले चांगले लाईट्स लावले असते. जे चालले ते चालू द्या की ते आम्हाला व्यापाऱ्यांना अडचण नाही. जेव्हा ग्राहक वर्ग दुकानापर्यंत येतो तो कधी कंप्लेंट करत नाही की इथं ट्रॅफिक जाम आहे. ते हे वाहतुकीची कोंडी आहे ती व्यापाऱ्यांना मान्य आहे? वाहतुकीची कोंडी नाहीच आहे. वाहतुकीची कोंडी नाहीच आहे. कुठला व्यापाऱ्याला कुठला दुकान ग्राहक सांगितला की इथं मला चालता आलं नाही म्हणून सांगा तुम्ही जर आहे. हे सगळं आपणच निर्माण केलेलं आहे. न तर व्यापारी कधी म्हणलो की माझं गिराईक इथं येऊ शकत नाही तुम्ही हे करा, नाही तर ग्राहक कधी म्हणतो की मी दुकानावर मला तिथं खरेदी जाता येत नाही तुम्ही हे करू नका. आहे तो वाहनं जी आहेत ती वाहनं समोरच्या बाजूने येतात, इकडच्याही बाजूने येतात, बऱ्याच वेळा वाहनधारक रस्त्याच्या मध्ये थांबतात. आपल्याला माहिती की बेशिस्त कशा पद्धतीची आपल्या शहरात आहे. तुम्ही आता जो वाहनधारक शिस्त लावली तर अडचण काय? जो वाहनधारक रस्त्यामध्ये बेशिस्तपणे थांबतो तुम्ही त्या वाहनधारकावर कारवाई करा ना. त्याला व्यापारी तर सांगत नाही की तू बेशिस्तपणे मध्ये थांब आणि माझ्या दुकानामध्ये, म्हणून जर प्रशासनाचा बंदोबस्त इथं असेल तर तो त्याला थांबवेल. पोलिसांचं हे कर्तव्य आहे हे की जो बेशिस्त वाहनधारक आहे त्याला थांबवायला पाहिजे. त्यांनी आता चार चाकी इथले बंद केला ना, तुम्ही दुचाकीपेक्षा चार चाकी बंद करा तुम्ही आणि सगळेच रस्ते बंद केला. सकाळपासून प्यायला पाण्यात जार आलं नाही दुकानामध्ये का? तर तिथं दुकानापर्यंत जार कोण आणणार? ते आता ते कोण असले दैनंदिन संध्याकाळी हुंडेकरची गाडी येते, नवीपेठेत माल येतो, इथं होलसेलवाले जे आहेत व्यापारी त्यांनी स्वतःचे पार्सल बाहेर पाठवतात, त्यांनी काय करणार? त्यांनी घंटाकडे सुद्धा आलं नाही आज कचरा. आता टाकत इथं कचरा आणून इथं उचलं प्रशासन कचरा इथला. जे चाललंय ते चालू द्या, जे होतं ते तुम्ही व्यवस्थित करा, जे वन वे होते ते तुम्ही ऑपरेट करा की परत ते कशाला जाम होईल ट्रॅफिक सांगा की. इथलं दुचाकी पार्किंग आहे पारत शेटचा, 40-50 वर्षापासून इथलं पार्किंग आहे, कधी कोणाला काही अडचण नाही. त्याची हे तुम्ही इथं तुम्ही पेंट पार्क करता आणि दुसरीकडे गाड्या आपोआप लागले, 10 रुपये कोण खर्चणार आज?
आज हा आता एक माणूस आला त्याला एक 10 रुपयाची वस्तू घ्यायची आहे तर तो 10 रुपये पार्किंगची देणार का त्या वस्तूसाठी? तो गाडी कुठे लावणार ना तुम्ही? जे समोर आहे ते तुम्ही व्यवस्थित करा की ते नवं का करताय तुम्ही? ज्या गोष्टी आधीच्या होत्या जी इथल्या वाहतुकीसाठी किंवा एकंदरीतची गर्दी टाळण्यासाठी म्हणून जी उपाययोजना आधीची होती ती अंमलात आणा, नवीन कुठल्याही गोष्टी करू नका असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे आणि ग्राहकांवरती आपला परिणाम होईल ही मुख्य म्हणजे व्यापाऱ्यांची भीती त्या प्रमाणातली, पण कुठंतरी या सगळ्या गोष्टीला शिस्त लागणं देखील एक गरजेचं आहे आणि त्यामुळं प्रायोगिक तत्वावर नवी पेठेमध्ये कुठल्याही प्रकारची वाहनं आणण्यास प्रशासनानं बंदी घातली आहे. अर्थात हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याचे हे प्रयोग आहेत, कशा पद्धतीचा फरक पडू शकतो हे आमचं प्रशासन पाहत आहे. पण हे सगळं बघत असताना जे मुद्दे व्यापारी वर्गाला वाटतात ते कशा पद्धतीचे आहेत, प्रायोगिक तत्वावरती म्हणजे कायमस्वरूपी उपाययोजनाने प्रायोगिक तत्वावरती उपाययोजना आहे तेव्हा याचे परिणाम देखील आता व्यापारी वर्गाने पाहावेत का? हो, कारण की दिवाळीत 2 दिवसही रस्ता बंद होतो तर आत येणारी वाहतूक कमी होऊन जाते, पब्लिक कमी होऊन जातं. त्यांनी जे काही इम्प्लिमेंट केलं त्यांच्या डोक्यातही काही चांगलं असेल तर त्यांनी आमच्याशी शेअर करावं किंवा आमचेही म्हणणं त्यांनी व्यवस्थितपणे काय ऑप्शन्स आहेत, कारण की डे टू डे आम्ही फेस करतो त्या गोष्टीला. सध्याला तरी त्यांनी लक्की चौक ते जनता बँक जरी रस्ता ओपन करून दिला ड्रॉप अँड गो तर खूप सारा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि त्याशिवाय पोलीस पार्किंग इतरत्र झालं तर ग्राहकांवरती परिणाम होईल असं आता आपले बहुतेक व्यापारी बंधू सांगतायत. आता म्हणजे ग्राहकाला खरेदी करायचं तो कुठूनही तुमच्यापर्यंत येईलच? नाही 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 नाही, नवीन जनरेशन ऑनलाईनवर शिफ्ट झालं आहे. जे आजी आजोबा आहेत त्यांच्या नातवांना घेऊन येतात किंवा जे ऑनलाईनशी परिचित नाही आहे तोच ग्राहक आता मार्केटपर्यंत येतो आणि त्याला जर सोयी दिली नाही तिथपर्यंत यायची आणि त्यांनी जे पार्किंग्स आत्ता अलॉट केलेत ते ऑलरेडी फुल आहेत. इथं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, लालबहादूर शॉपिंग सेंटरमध्ये गाड्या बाहेरपर्यंत येतात, जनता शॉपिंग सेंटर ओव्हर पॅक्ड आहे तिथंही गाड्या लावायला जागा नाही, राहिलं किल्ला बगीचा तिथं तर सगळे खाण्यापिण्याच्या गाड्या आहेत म्हणून तिथंही कार्स लागत नाहीत, मग पार्किंगची सोयच नाही. एक राहिलं एक पारस स्टेट पार्किंग जी ऑथराईज आहे त्याला त्यांनी निग्लेक्ट केलं आहे, मग ग्राहकांना 2-व्हीलर लावायला जागाच नाही आहे तर त्यांनी येणार कसं? पण खरेदी करणं अधिक सोपं होईल ग्राहकांना कसं येईल? नाही मला पोहोचायचं आहे, मला वाहनाची कुठली अडचण नाही, मी सरळपणे तुमच्या दुकानापर्यंत लावून येणार ना. आता आता इम्प्लिमेंट करून 2 तास झालेत अजूनपर्यंत कस्टमर्स नाही आहेत मार्केटमध्ये, ते तुम्ही बघताय. तुम्ही जे म्हणताय ना की ग्राहक लावणार की बाजूला आपल्याला बॅरिकेड्स लावलेत पण ते उद्या नसतील कदाचित, तेव्हा तरी ग्राहक वर्गात येऊ शकतो तुमच्यापर्यंत, तेव्हा येऊ शकतो. मग त्याला शिस्त कोण लावणार? विषम तारखेची पार्किंग करायला लावणार त्याला, त्याला हे कुठं लावणार? सगळ्यात बेस्ट ग्राहकाला आता यातलं तुमचं पोझिशन अशी वाटत आहे, टू व्हीलर कर्फ्यू आहे, ड्रॉप अँड गो कर्फ्यू लावल्यासारखं वाटायला, ड्रॉप अँड गो ची सोय पाहिजे आहेत, ॲक्सेस पाहिजे जवळजवळ आणि पारस एस्टेट जिथं जी मोठी पार्किंग आहे ती ओपन करून दिली तर खूप सारी पार्किंग इथं समावून होऊन जाईल. पण ती तरी शिस्त आपल्या लोकांना लावा लागेल. हो, लावा लागेल ना, ते तर दुकानदारी आम्ही सांगतो गाडी आडव्या लावा, कॉर्पोरेशन त्याला पट्टे मारेल, लाईटची सोय करून देईल. आज गल्ली बोळात आणि चाळीत जास्त येत आहेत नवी पेठपेक्षा, नवी पेठेत फक्त एकच हायमास आहे. अच्छा, पोलीस डिपार्टमेंटनी सायबर त्यांच्याकडे एक सेल तयार केलं आहे खाली जिथं त्यांनी लाईव्ह पूर्ण सिटीला बघू शकतात, पण नवी पेठेत एवढी मोठी बाजारपेठमध्ये एकही सोयी नाही आहे की जे त्यांना तिथं लाईव्ह दिसेल आणि ते ह्या गोष्टीला कंट्रोल करू शकतात. सुरक्षा व्यवस्थेसुद्धा प्रश्न आहे. हो, आहेच ना. एकंदरीत आपण नव्या पेठेतलं जे चित्र बघतो तेव्हा एकच दिसून येतं की कुठेतरी कस्टमरला सोडणं आणि वाहनधारकांनी परत फिरणं हा एक मार्ग व्यापाऱ्यांकडनं सुचवला जातो आहे, पण ज्या आमच्या सोलापूरच्या वाहनधारकांना कुठल्याही प्रकारची शिस्त नाही आहे तिथं आमचा एखादा नागरिक येईल तो वाहनातून कुणाला तरी सोडेल आणि परत माघारी फिरेल याची पण एक शाश्वती कमी आहे. देडिया साहेब आपल्याबरोबरती आहेत, त्यांनी सगळे हे प्रसंग सोलापुरातले फारच जवळनं बघितलेत, सोलापूरकरांना तुम्ही चांगलं ओळखता आणि जो प्रयोग प्रशासनाकडनं नव्या पेठेत केला जातो आहे त्याबद्दल काय वाटतं किंवा तुमची एक उपाययोजना काय? मी डायरेक्टली उपाययोजनावरच बोलतो कारण व्यथा तर बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी मांडलेल्या आहेत. 4-व्हीलर्स जे आहेत त्यांना ड्रॉप अँड गोसाठी प्रोव्हिजन करून द्यावी, कारण बाहेरगावचं कस्टमरसुद्धा मंगळवेढा, पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर असे बाहेरगावचीसुद्धा कस्टमर बरेचशी मंडळी आहेत जी नवी पेठेपर्यंत येती, ती एक मोठी व्यापारपेठ आहे नवी पेठला. तर 4-व्हीलर्सला ड्रॉप अँड गो जे मेजर रस्ता आहे आणि 2-व्हीलर्सला ऑड इव्हन पार्किंगची सोय करून द्यावी, टप्प्याटप्प्याने इम्प्लिमेंट करावं असं मला वाटतं. ऑल ऑफ अ सडन हे जर सगळं देड्या साहेब, 4-व्हीलरची संख्या आणि 2-व्हीलरची संख्या आपण सोलापूरात जर पाहिलं, सोलापूरकर नागरिक मोठ्या प्रमाणात येतो, मुद्दा 4-व्हीलरचा आहे की 2-व्हीलरचाच आहे?
मी तुम्ही म्हणता की फक्त फोर व्हीलरसाठी व्यवस्था असावी, टू व्हीलरचा विचार नाही. नाही नाही, टू व्हीलरचा सुद्धा विषय असायला पाहिजे. टू व्हीलरच आमचे कस्टमर आहेत. नवी पेठला कस्टमर टू व्हीलरचाच 80-90% व्यापार आहे आणि त्यांना ऑड इव्हन जर पार्किंग जर अरेंज करून दिली, जे आपण ऑलरेडी बऱ्याचशा ठिकाणी केलेली आहे, माझ्या बघण्यात नो व्हेकल झोन बाजारपेठेत कुठेही भारतात नाही आहे. पुण्यात देखील आज लक्ष्मी रोड सारखी जागा आहे, तिथं सुद्धा ऑपोजिट पार्किंगची सोयी केलेल्या आहेत. ऑड इव्हन पार्किंग हा त्याला सोल्युशन असू शकतो. मला वाटतं की टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. ऑल ऑफ अ सडन बंद केल्याने व्यापाऱ्यांवर एक गदा येईल, कस्टमरचं कन्फ्युजन होईल, कस्टमर ऑलरेडी घाबरलेला आहे आणि जर त्याला येऊन खर्च येत असेल तर तो इथे येणार नाही, तो कुठेतरी वेगळ्या मार्केटला किंवा ऑनलाईनला शिफ्ट होऊन जाईल. तो एक मेजर भीती आहे सगळ्या व्यापाऱ्यांना. सगळ्यात मोठी गोष्ट, इथे 6 हॉस्पिटल्स आहेत, जे लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांचे आणि सायकोलॉजी रिलेटेड हॉस्पिटल्स आहेत. त्यांना जर तुम्ही बाहेर कुठेतरी ठेवून तुमच्या पेशंटला घेऊन या म्हणून जर आपण ॲडवाईस करत असलो तर त्या हॉस्पिटल्स कुठे जाणार किंवा त्या हॉस्पिटलसाठी काय सोय करतो आहे. तर असे बरेचसे लहान लहान प्रॉब्लेम्स आहेत. जसं एका व्यापाऱ्याने सांगितलं की कचरा गाडी आलेली नाही आहे, पाणी आमचे 600 जार्स डेली आमचं इथं डिस्ट्रीब्युशन आहे, सगळे 500 दुकानांचे 500 डाग माल येतो आहे, आज 50 लोकांचं त्याच्यावरती जीविका आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने ऑपरेट आहे याचा कुठेही खुलासा केलेला नाही. वन वेची अंमलबजावणी हा पहिला टप्पा असायला पाहिजे. ड्रॉप अँड गो दुसरा टप्पा असायला पाहिजे. मग हळूहळू आपण जाऊ. बरं, प्रशासन मागच्या तुमच्या चॅनल थ्रू मी सांगू इच्छितो की व्यापाऱ्यांच्या संमतीने हा सगळा निर्णय घेतला गेलेला आहे म्हणून वारंवार सांगतो आहे. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी जबाबदारीने सांगतो आहे की कुठल्याही व्यापाऱ्याची ह्या गोष्टीला संमती नाही आहे. कुठल्याही त्यांच्याबरोबर मीटिंग्स घेऊन चर्चा विचारणा करून काही केलेलं नाही आहे. हे इम्प्लिमेंट झाल्यानंतर आम्ही पेपरमध्ये डायरेक्टली वाचलेलं आहे. प्रशासन तुमच्या सोयीसाठीच हे सगळं करतं. त्याच्यासाठी पद्धत असते. ज्यांच्यासाठी करतात त्यांची अडचण जर समजून घेतलेली नसेल तर मला नाही वाटत की ह्याच्यातनं काही आपण फ्रुटफुल डिसिजन घेऊ शकू. माणसांनी नवी पेठेत सरळ यावं आणि तुमच्या दुकानापर्यंत पोहोचावं, हा एक थोडासा दृष्टिकोन याच्यामध्ये आहे. व्यापारी म्हणून नक्कीच सगळं मी नाही, आज लहान गाडी जरी वाहन असला, गाडीचा दुकानदार जरी असला किंवा एखादा मॉलवाला, तर त्याला तेच लागणार की त्याचं उपजीविकाच त्याच्या ग्राहकावर आहे. आणि जर तो ग्राहकच नाही आला, अडवला गेला आणि त्याला दंडात्मक कारवाया सगळे जर केले तर पॉसिबल नाही. व्यापार आम्हाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जावं लागणार आहे. काही दिवसात लोकांना शिस्त लागेल असं वाटत नाही का? त्याच्यासाठी आम्ही प्रशासनालाही सुचवलेलं होतं की एकतर प्रशासनाने स्वतःचे ऑफिसर्स अपॉइंट करावेत. आम्ही त्याच्यात पेपरमध्येही दिलेलं आहे की जर ऑफिसर्सची कमतरता असेल तर जर तुमच्याकडचे रिटायर्ड ऑफिसर्स असतील त्यांना मॉनिटरिंग द्यावं. व्यापारी म्हणून आम्ही त्यांच्या सहकार्य करू, प्रोव्हिजन्स देऊ. पेमेंट्सपर्यंत आम्ही करायची तयारी दाखवलेली होती की आम्ही त्यांचे मानधन देऊ. तर ह्या सगळ्या गोष्टीतून जर शिस्त लावायची आहे तर पद्धती आहेत आणि त्या पद्धतीने बंद करून किंवा कुठेतरी कर्फ्यू, कुठेतरी पोलीस शासन लावून अशा पद्धतीने जर केलं तर कदाचित हे त्याचं फ्रूट्स निघणार नाहीत. कुठेतरी धोकेदायक आहे असं मला वाटतं. व्यापार वगैरेचं म्हणणं असं की आम्हालाच विचारात घेतलं गेलं नाही आहे, एकतर्फी काहीतरी हा निर्णय घेतला गेला आणि त्यातनं अपेक्षित जो काही परिणाम आहे तो साध्य होणार नाही असं व्यापारी वर्गाचं म्हणणं. आणखीनही व्यापारी आहेत आणि प्रत्येकाचं म्हणणं बघूयात आपण कशा पद्धतीचं. प्रॅक्टिकल विचार केला नवी पेठचा तर वाहन धारक येतो, उभा राहतो कुठल्याही दुकानात, रोडवरच्या दुकानात खरेदी करतो पण जातो. एखाद्या वाहनधारकाला टू व्हीलरला पार्किंग करून 200 मीटर चालत या म्हणलं की तो येत नाही. ही सोलापुराची शिस्त असू दे, बेशिस्त असू दे, काही असू दे, आणि तो येत नाही, राहिलेल्या दुसऱ्या बाजारपेठेत जातो. म्हणून ड्रॉप अँड गो, ऑड इव्हन पार्किंग, वन वेचं अंमलबजावणी हे केलं तर शिस्त लागेल. अनलॉफुली एकदम रस्ते बंद करून होणार नाही. रस्ते बंद करू नका. नो व्हेकल झोन हा कुठंच नाही आहे. नो पार्किंग ठीक आहे, नो व्हेकल झोन हा नाही आहे. हा पर्याय होऊ शकत नाही. बाहेरगावचे गिरायक येतात, चारचाकी गाडी देतात, त्यांना कुठंतरी ड्रॉप अँड गो पाहिजे. विदाऊट ड्रॉप अँड गो तुम्ही होऊ शकत नाही. हा मुख्य प्रश्न आहे. मग काय मोकळा दिसेल तुम्हाला जागा जेव्हा तुम्हाला तुमची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित असेल. वाहतूक व्यवस्था पोलीसच लावू शकतो, माणूस नाही. सोलापूरची प्रमुख बाजारपेठ आहे नवी पेठ, तिथं आता वाहतुकीचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणूनच आमच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं नवी पेठ हा नो व्हेकल झोन म्हणून एक उपाययोजना प्रायोगिक तत्वावरती एक पाऊल उचललं आहे की असा काही बदल करून पाहूयात. अर्थात हे सगळं प्रायोगिक तत्वावरच आहे, मात्र नो व्हेकल झोन करण्यापेक्षा नो पार्किंग अशा पद्धतीची जर काही व्यवस्था करण्यात आली तर ती व्यापाऱ्यांना हवी आहे. नो व्हेकल झोन केलं तर ग्राहक जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही,
आणि त्याचबरोबर व्यापारी वर्गाला सुद्धा स्वतःच्या काही सगळ्या अडचणी इथं निर्माण होणार आहेत अशा प्रकारचं व्यापारी वर्गाचं म्हणणं होतं. इतर जी शहरं आहेत तिथंसुद्धा अशा मोठमोठ्या बाजारपेठा आहेत आणि तिथं देखील अशाच पद्धती समस्या आहे. मात्र ऑड इव्हन पार्किंग जे आहे तर ते इथं जर झालं तर नव्या पेठेचा जो प्रश्न आहे वाहतुकीचा तो मोठ्या प्रमाणात इथून सुटेल. आणि दुसऱ्या बाजूला नव्या पेठेमध्ये जो काही वनवेचा जुना मार्ग होता तिथं वाहतूक शाखेचे कर्मचारी असावेत आणि त्यांनी आपली देखरेख ठेवावी जेणेकरून चुकीच्या दिशेने येणारी वाहनं बंद होतील आणि त्यातनं देखील एक काही प्रमाणात शिस्त लागेल असं या नव्या पेठेतील व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे. खरं म्हणजे हा जो विषय आहे तो अत्यंत ज्याला म्हणून आपण की कळीचा मुद्दा अशा पद्धतीचा आहे. आज नाही तर अगदी बऱ्याच वेळा नव्या पेठेतील एकंदरीत आमची वर्दळ आहे किंवा वाहतूक आहे किंवा व्यापाऱ्यांसमजातीत बऱ्याच वेळा आमचं विचारमंथन झालं, बऱ्याच वेळा उपाययोजना झाल्या. मात्र आपण बघतो की शहर वाढलं, लोकसंख्या वाढली, त्याचबरोबर या प्रमुख बाजारपेठेत बाहेर गावची शहरं सगळी आमची, तिथून येणारे ग्राहक वर्ग वाढलेला आहे आणि रस्ता मात्र आमचा तेवढाच राहिला. तेव्हा यावर आमच्या पोलीस प्रशासनानं जी काही एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, नो व्हेकल झोन, त्या बाबतीमध्ये व्यापारी वर्गाकडनं मतमतांतर दिसून येत आहेत. अगदी आम्हाला विचारातसुद्धा घेतलं गेलेलं नाही, आमचे म्हणणंसुद्धा ऐकलं गेलं नाही अशा प्रकारचं म्हणणं या व्यापारी वर्गाचं आहे. अर्थात जेव्हा प्रायोगिक तत्वावरती ही उपाययोजना होईल त्यातनं अनेक अडचणी ज्या असतील त्या समोर येतील आणि त्यावर देखील एक उपाय होतील आणि त्यातून कुठेतरी हे सगळे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याला हे यश येणार आहे. एकंदरीत सगळे व्यापारी वर्गाचं म्हणणं आणि जे आमचे हॉकर्स आहेत त्यांचं देखील म्हणणं या आपण सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाहून पाहिलं आणि जी मतमतांतर आहे ती आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. माझ्यासमवेत माझे सहकार्य होते मनोज हुलसुरे.